ज्ञान हा तिच्या तिसरा डोळा असतो मास्तर हा ज्ञान हाच व्यक्तीचा तिसरा डोळा असतो तर मुलानो आता आपण माणसाच्या शरीरातील इंद्रियांविषयी माहिती करून घेतली माणसाला पाच प्रकारची इंद्रिये असतात नाक कान डोळा जीभ आणि तु चा अरे जा जा आई शपथ परत माझ्या कसा फोडून ठेवत होते विनया अरे समजतो काय स्वतःला विनया अरे चाल रे म्हण तू आईशे बघ तुने अभी तक मेरा प्यार काय गुस्सा नाही देखा खरे खरे तुम्ही देखाय मेरा गुस्सा नाही देखने काय तुमको वाईट चांगलेच बघ देखताय बघतोय चांगलंच बघतो मी तू आज उशिरा का आलास सांगितलं ना माझं अच्छा म्हणजे मी तुला ओरडू नये म्हणून आधीच आला कोणीतरी सांगितलेलं आहे बेस्ट डिफेन्स ठीक आहे आता मी अटॅक करतो बघूया तू कसा डिफेन्स करतोस ते मी तुला काही प्रश्न विचारणार त्याची तुला उत्तर द्यायची नाही दिली तर नाही दिली तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला एक छडी आता मला सांग माणसाला किती इंद्रिय असतात इंद्रिय इंद्रिय हा खताचा एक प्रकार आहे अरे खत सेंद्रिय नाही रे इंद्रिय अच्छा सेंद्रिय खत असतं इंद्रिय हिंट द्या ना काहीतरी हिंट हिंट तू काय पोलिसांचा आहेस का वस्तूचा वास दाखवा आणि त्याला वस्तू शोधून काढायला लावा वासावर वा, नाटवलं त्यास सापडलं पहिले इंद्रिय नाक करेक्ट काय आता दुसरं इंद्रिय वास द्या ना नाई म्हणजे हिंट द्या परत हा मला सांग तू पिक्चर कशाने बघतोस कुठला पिक्चर आहे साधा पिक्चर आहे का थ्री डी अरे ते महत्वाचं आहे का अहो थ्री डी पिक्चर असेल तर एक विशिष्ट प्रकारचे गॉगल लावे लागतात अच्छा गॉगल कशावर लावतोस डोक्यावर डोक्यावर पण बघायचं असेल तेव्हा डोळ्यावर लावतो मग कुठलं इंद्रिय डोळा तिसरं इंद्रिय तिसरं इंद्रिय तिसरे इंद्रिय आता सांग एखाद्याच बोलणं आणि गाणं तू कशाने ऐकतोस त्याच तिसरे इंद्रिय सापडलं तिस हेडफोन 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 हात पुढे अरे हेडफोन कानाला लावतात छडी वाचली तिसरे इंद्रिय सापडलं कान वाचलाच तू आता चौथ इंद्रिय चौथ चौथं चौथ कुठून सांगायचं इंद्रिय पण कुठे कुठे घुसलेली असतात ना आता हे इंद्रिय शोधायचं म्हणजे जीभ हा बरोबर ओळखलं आता पाचवं इंद्रिय कुठला आहे तुला नक्कीच कळणार नाही म्हणजे तुला छडी ही नक्की विनयाच्या अंगावर पडेल ऐशी छडी अभि पैदा होणे बाकी आहे अच्छा मग पाचवं इंद्रिय कुठलं ते सांग त्वचा तुला कसं माहित आपल्याला माहिती आहे म्हण्या बरोबरच्या भांडणात माझा इंद्रियांचा अभ्यास अभ्यास पक्का झाला कसा काय झालं काल भांडण झालं तेव्हा आज त्याचं काय काय फोडायचं हे ठरवण्यासाठी मी रात्रभर विज्ञानाचं पुस्तक वाचलं त्यात मला इंद्रिय सापडली एवढं फिरवलंच कशाला आम्हाला मुद्दाम खोलात गेलो कारण खोलात गेल्यामुळे यांना आयुष्यभर लक्षात राहील आणि हे तुमच्या डोक्यात राहील वि